माय मराठी माय बोलीचं महत्त्व माझे निरंबर आहे. ब्रह्मांडाच्या मालकाची आवड दर्शवितात. देवाला काय आवडते? प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आवडी येतात. माणसाच्या आवडी वेगवेगळ्या असतील, नवल नाही. पशूंना सुद्धा आवडी निवडी आहेत, जनावरांना सुद्धा आवडी आहेत. एका गव्हाणीमध्ये वाळलेली वैरण टाका, एका गव्हाणीमध्ये हिरवी वैरण टाका, जनावर कोणीकडे धावतील? हिरवण त्यांना सुद्धा कळते आपल्याला हिरवी खा वाटते. याच्यातही फरक सांगतो. पेन ही प्रत्येक जनावरांना आवडती, पण असे काही बैल आहेत ते पेन खात नाहीत, त्यांना ते आवडत नाही. असे माणसं सुद्धा आहेत त्यांना गावरान तूपच आवडत नाही. बऱ्यापैकी लोक गावरान तूप खात नाहीत. एखाद वेळेस खराब पाणी पितीन पण गावरान तूप खात नाही. जस त्याच्या आवडीचा भाग आहे तो प्रत्येकाचा. प्रत्येकाला नाना प्रकारच्या, कोणाला कपडे घालण्याची झकपक कपडे असाव, घरात 12 तिळू फिरतो, संध्याकाळचा ठिकाणा नाही, मोकार टेकन चौघीत लुगडे एक, पण कपडे टाईट, असा तालुक्याच्या ठिकाणी फिरताना असं वाटतंय याचा आजादा ईश्वर श्यामदार होता. आवड असते त्याला कपडे घालायची. काही काहींना कपडे इतके साधे, इतके साधे कपडे, त्याच्या बँकेत कोटीन धोतराल गाठी, नॅशनल बँकेत त्यांना मॅनेजर पण खुर्ची ढकली तू, इतके त्याच्या बँकेत पैसे, पण त्याला नादच असतो मळकट कपडे घालायचा. हे धनावरले सर्प समजायचं. स्वतः नीट राहत नाहीत, घरच्याला नीट राहू देत नाहीत. काय नाही, हे मेल्यावर चोट्टे सांगतेत, विठाला विठाला विठाला. काही माणसांना कपडे कसे असले तरी चालते, पण खाला चमचमीत पाहिजे. नका का किराणा आणि पण बायकोल म्हणतं तळणा भजे पाण्यात तळीन का? तो काम करी जाईन सुमळ्या. रोज तालुक्याच्या ठिकाणी फिरायला काम करत नाही, तेल आणत नाही, किराणा आणत नाही, भजे खाला चांगलं चणचणीत वाटते, आवड असते. बऱ्याच माणसांना खूप काम करा वाटते. आयुष्य कामात गेलं काही काही माणसांचं आयुष्य. प्रत्येकाच्या आवडी भिन्न भिन्न आहेत, पण ब्रह्मांडाच्या मालकाची आवड मात्र आपल्या आवडीपेक्षा वेगळी आवड आहे. विश्वाच्या मालकाला एकच आवडते, भाविक आवडतो. भाविक बोललो का? त्या जगाच्या मालकाला फक्त भाविक आवडतो. एका व्यक्तीने प्रश्न केला मिळवरायला, गुरुदेव असा एकही माणूस नाही की जगात त्याला पैसा आवडत नाही. पैसे तर सगळ्यांना आवडतात, मिळत नाहीत हे प्रारब्धाचा भाग. मिळत नाहीत प्रारब्धाचा भाग. ज्या अंगूरच्या फांदीला कोल्याचं तोंड पुरत नाही त्यावेळेला कोल म्हणते, आंबठे म्हणून खात नाही. तो थोत्तर पुरत नाही सोमळ्या. तू बोर खाला बेट्या, बोरा इतकी अंगूर आंबट असतात का? आठवड्या सगळं खाला तुला अंगूर आवडत नाही, तोंड पुरत नाही तुझं. पैसा आवडत नाही असा माणूसच नाही. आयसा कोणी आवडे. कन्या पुत्र घोडे दारा धन. एक जण म्हणला मला बायको आवडतच नाही, तू संन्याशीस म्हणून तुला बायको आवडत नाही, पण पैसा आवडत नाही असं म्हणणारा ते म्हणला जीवनभर पैशाला हात लावला नाही. खाल्ले का दगड खाल्ले तो भाकरी तर गव्हा ज्वारीच्या लागते नेमकट राह. जरी झाला संन्यासी दुपारी तर त्याला भूक लागन गोविंदराव, खाण्यासाठी लागन का नाही त्याला? कोणी असो त्याला पैसा लागतंय, बसतच नाही. ह्या चौकटीत जरी एखादा नसता बसला तर महाराजांनी अभंगच केला नसता. प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आवडी. मग एका व्यक्तीनं देवाला प्रश्न केला, महाराज पैसा सगळ्यांना आवडतो,
मग देवाला पैसा का आवडत नाही? निळोबराय गोड हसले आणि त्याला सांगितलं, बाबा पैसा आवडत नाही असं मी म्हणत नाही देवाला, पण पैसा कोणाला द्यायचा का न द्यायचा हे त्याच्या बायकोच्या हातात आहे। लक्ष्मी त्याची पत्नी आहे ना, मग ज्याची बायकोच पैशाची मालकीन आहे ते पैशासाठी लोकांच्या दारात कशाला उभं राहील? शक्य नाही ना। आणि बायको जवळचे पैसे नवऱ्याला असतीतच, कोणाची बायको असू द्या अडचणीत मालकाला पैसे देती। लाखात एखाद्या माणसाला नालायक भेटती ती भावाला देती पण नवऱ्याला देत नाही, असं समजायचं त्याचं नशीब नदीला झोपलंय। पण लाखात एखादी असतील, शक्यतो आपलेच पैसे हाणत्यान पण अडचणीत आपल्याला देत्यान। मला काय तुकाराम महाराजाच्या घराण्यातली नाही, माझे एखाद्या वेळेस पैसे हाणीतच असेल, माझे तुमच्या कशाला, माझ्या एखाद्या वेळेस चोरीत मला लगेच कळतं डायरी उर फाटी पडली की समजायचा झटका हाणला, ते कळायला पाहिजे ना। हो वायर बी तितके टाईट पाहिजे, नाही तर तुटलेले वायर गाठी मारलेले चिठ्या लावलेल्या ते पटकन रेंज येत नसती, लगेच कळलं अरे आपले पैसे आणलेत से 200 भाजीपाल्याच्या निमित्तानं। मग अडचणीत म्हणावं कीर्तनाला लांब चाललो, डिझेलचा मेळ नाही, किती दिवस झालं कीर्तन नाहीत, खरंच कीर्तनाला चालले का? उग साखर पुढ्याला तिला माहिती, साखर पुढ्याला गेल्यावर टप्पू हाणून येईन, पैसे काय हुशार असतात नाही, आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली, तुमच्या लयलं काय लोकांना दान करायला का? विठ्ठला विठ्ठला प्रत्येकाची पत्नी मालकाकडनं पैसे घेत असेल किंवा मागत असेल किंवा एखाद्या वेळेस मालक खटाळा असेल तर घेतही असेल पाठीमाग काढून, पण मालकालाच देती। मग तुमच्या आमच्या बायका माणसांच्या बायका माणसांना वेळेला अडचण आल्याच्या नंतर पैसे देतात, तर लक्ष्मीची किती श्रद्धा आहे देवावर। तुमच्या आमच्या तरी एखाद्या वेळेस जरा काही झालं तर रवरव करत्यान, ती नाही ती नाही ती नाही, तिनं दाशत्व स्वीकारलं। पाय धुवावयाच्या दैवा असं होतं बरं। हिशेबात चालू द्या, जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला की कलेक्टरला कळत नाही कुठं बसावं। वयाच्या मानाने गोड वाजते पण चांगलं आहे, मस्त आहे, बुवा चांगलं वाजते, छान आहे। पांडवा लक्ष्मीनं अभिमान सोडून दिला, अखंड सेवा केली, हो दासत्व स्वीकारलं, ती मालकाला का नाही पैसे देणार? मग लक्ष्मीच पैशाची मालकीने, याच्याकरता देवाला पैसे आवडतात का न आवडतात हे कोणी बकबक करायचं नाही, पण त्याला भाविक आवडतो, भाविकाची आवडी देवा, नुसतं आवडत नाही तर करी सेवा निज प्रीती, प्रीती म्हणजे आवड, भाविक नुसतं आवडतच नाही तर देवाला तो आवडून त्याची आणीबाणी प्रसंगी त्याची सेवा सुद्धा जगाचा मालक करतो, हा पहिल्या कडव्याचा अर्थ। तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम कशानिमित्त आहे महाराज? आराधना, भगवान रोकडोबा देवस्थान अत्यंत जाज्वल्य देवस्थान, भगवान शिवजीचं अधिष्ठान ज्या रोकडोबामध्ये आहे, भगवान मारुतीरायाचं अधिष्ठान, एकादश रुद्र अशा स्वरूपाचं अधिष्ठान असणारं रोकडोबा भगवंत, या भगवंताच्या आराधनेनिमित्त आजचा कार्यक्रम, माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीला आज इथे येण्याचा योग आला। 2676 व गाव आजचं महाराष्ट्रातलं माझं पूर्ण होतंय, चांगलं गाव मोठं गाव आहे, बऱ्यापैकी सभामंडप आदी करून मंदिर रस्ते गिस्ते गट्टू गिट्टू छान वाटतं, खूप छान खूप छान, नाही तर बऱ्याच गावात शिरतानाच धोतरवरी धरावं लागतं, बापरे आपण फसतोत का काय या गावामध्ये, इतकी परिस्थिती बिकट असते, पण चांगलं गाव आहे, छान आहे, छान छान गोड, गावाचं नाव तळेगाव, तळेगाव छान। आणि आदरणीय आजच्या रोकडोबा भगवंताची आराधनेची सेवा, आजच्या ह्या कीर्तनाची सेवा, ह्या प्रसादाची सेवा, आदरणीय सन्माननीय विलासराव धोंडीबा शेळके पाटील, त्यांचे सुपुत्र गोविंदराव विलासराव शेळके पाटील तथा गिरीधर विलासराव शेळके पाटील, तर हे मुंबईला असतात,
मला मगाशी सांगू लागले मुंबईला असते तुम्ही म्हणले महाराजही म्हणले तर मी म्हणलं मी महाराष्ट्रात फिरतोय खातिके गालन ना हातिके बाल लगेच कळत असतेत हे मराठवाड्यातलं कातडं नाही म्हणलं हे सगळं तिकडचेच पद्धतशीर गोड हवेत विश्वात फिरणारी माणसं आहेत पण आनंदाचा योग योग आहे मुंबईसारख्या मायापुरीत राहत असताना आपल्या गावाची आठवण ठेवतेत हे सगळ्यात मोठं या कुटुंबाचं महत्त्व आहे विठाला 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 नाही तर गावापासून 4 किलोमीटरवर तालुक्याच्या ठिकाणी राहणारे कधी मधी गावात आले तर साध्या भाषेत गावातल्याला बोलत नाहीत इतके रुमने पाहिले नाही पण मुंबई सात आठ जिल्हे ओलांडून तिथून पुन्हा आपल्या गावावर गोड अशा प्रकारची ज्यांची प्रेमाचा वारसा आहे या शेळकी कुटुंबियांना कोटी कोटी धन्यवाद मगाशी एका तरुणाने सांगितलं की इथे फार एक सुंदरसं सभागृह विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी तयार होणार मला वाटते वातानुकूलित असं सुंदरसं मी पहिल्यांदा ऐकायलो बरं का अभ्यासिका इतकी सुंदर अभ्यासिका आणि त्या अभ्यासिकेला सुरुवात करत असताना त्याच्या निधी जमा करत असताना या कुटुंबाचा 1,11,000 प्रथम निधी या कुटुंबानं जाहीर केला हा महत्त्वाचा विषय एखादा माणूस एक जण म्हणला मी दरवर्षी पंढरपूरला जातो छान गोष्ट आहे चांगली आणि एकानं सांगितलं दरवर्षी शाळेत कुठं पडझड होती मी ती दुरुस्त करतो हजारो वाऱ्या केल्याचं पुण्य त्या माणसाला सुद्धा प्राप्त होते तुम्ही 1,11,000 गोविंदराव दिलेत याच्यामध्ये जर 4-2 विद्यार्थी त्या अभ्यासिकेमध्ये मोठी झाली तर देशाची हिरेत या भारताची हिरेत या देशाची संस्कृती त्या अभ्यासिकेत घडल्या जाणार आणि ज्या देशाची संस्कृती ज्या वर्गात घडल्या जाती त्या वर्गाचं त्या अभ्यासिकेचं त्या इमारतीच्या बांधकामाला तुम्ही निधी दिला कोट्यावधी यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते विठाला 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 चांगल्या माणसांचं वर्णन करावं एरवी मी चोंबाळीत नाही कोणाला रगील महाराज आहे मी तुम्ही मला पहिल्यांदा बघत असताल बऱ्याच लोकांनी पाहिले नाही जास्त चोंबाळीत कारण चोंबाळायचं असतंय याच्यासाठी ते तर माझ्या चौकून निघायले त्याच्यामुळं मी काय नाही जास्त चोंबाळीत नालायकाला चोंबाळायचंच नाही देशीचं दुकान टाकलं आणि त्याच्या बापाचं श्राद्ध म्हणलं याचं वर्णन करा तूच बोकंडुर्गी इठाला सामाजिक कार्यामध्ये ज्याचा गोड वारसा आहे तो पण माझ्या पंढरपुरातल्या मालकाला माझ्या भगवान शिवशंकराला ती सुद्धा माणसं आवडतात ज्याचा सामाजिक क्षेत्रात वारसा आहे म्हणून या शेळकी कुटुंबियांना पुन्हा पुन्हा धन्यवाद गावातले भास्कर महाराज सतत फोन करत राहिले आमचे हे गायनाचार्य जयवंत महाराज चांगलं पाठांतर आहे त्या दिवशी चिलख्याला मी त्यांचं पाठांतर पाहिलं चांगलं आहे हल्ली फक्त सांगितलं तितकंच म्हणणारे खूप लोक सापडतात पण प्रमाणाचं पाठांतर चांगलं आहे जयवंतबा तुम्हाला गोड घोड्याला घोडं म्हणत जात जावा मी या मताचा माणूस आहे श्रीमंतानं गधं आणलं माती वाढायला ते म्हणले हे घोडं आहे तू म्हण तुला ते चहा पाचतोय म्हणून तू कुठेही शेपटी हालीशीन विठाला 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 सर्व गुणीजन मंडळी सोबतच्या आसाराम महाराज त्यालाही धन्यवाद हे मृदंगाचार्य अत्यंत लहान येत पण इचू किती बारीक असू द्या पण दुख तू तितकाच चांगलं वाजित ते मस्त छान 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 गोड साऊंड सिस्टीम बी चांगली आहे बरं मस्त कॅमेरावाले तुम्हालाही धन्यवाद लग्नात एक पण कॅमेरा नव्हता आता एक जण म्हणला तुमचे ते दोघा नवरा बायकोचे फोटो दाखवा लागतील त्या एका ऑफिसला तर मी म्हणलं आम्ही कपडे घातले दोघं जवळ उभं राहिलो तर आता काढेल दिले तो नव्हताच ना कॅमेरा आता तुम्ही 2.5 तास घ्याले कॅमेरा देवन तुमचं चांगलं करू विठाला कपड्याचं मार्केट आहे वाटतंय तुमचं मुंबई हो चांगलं काय नावाचं दुकान आहे द्वारकाधीश वा 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 नाव बी चांगलं हिरून ठेवलं हो याच द्वारकाधीशानं द्रौपदीची आबरू राखली होती कपडे पुरून
हे नाज याच्यात फेटा दिले आमचाच बांधा फेटा आणला ठीक झालं बरं झालं लुगड नेसं नाही म्हणले तुम्ही तुमच्या कपड्याच्या दुकानाला सुद्धा कोटी कोटी शुभेच्छा मी याच्याकरता शुभेच्छा देतो तुमचं दुकान चांगलं चालवते काय माझ्या हातात नाही पण तुमच्या दुकानावरचे कपडे चांगल्या क्वालिटीचे कपडे माझ्या देशातल्या गरीब माणसाला घेण्याची ताकद विटेवरच्या मालकानं द्यावी भगवान शिवशंकरानं द्यावी गरीबातल्या गरीबात तळागाळातल्या कामगारांना शेतकऱ्यांना तुमच्या दुकानातल्या चांगल्या क्वालिटीचे कपडे घेण्याची शक्ती किंवा ताकद माझ्या परमेश्वरानं द्यावी हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना आणि आणि मोठाले खप केला तर घेताच येत असते तर चलत असते अशी शुभेच्छा तुमच्या दुकानाला ह नाही तर एकदा अस्थिरोग तज्ज्ञाच्या दवाखान्याचं उद्घाटन होतं म्हणजे हाडाचा डॉक्टर ते मोड हाडकी ते नीट करायचं डॉक्टर त्याच्या हॉस्पिटलचं उद्घाटन एक आमचं बरबाटलेलं उठलं माईकवर गेलं आदरणीय डॉक्टर साहेबांचा दवाखाना भरभरून चलो त्याचं धोतर खाली ओरड सुंबळ्या अशा जर शुभेच्छा देशीन तर 9-10 एसट्या उलथात हो आणि हाड मोडलेली दाग माणसं त्याच्या दवाखान्यात का माझ्याकडे माईक आलं मी सांगितलं यांनी हात लावल्याच्या नंतर यांनी चर्या केल्याच्या नंतर यांनी तपासल्याच्या नंतर पेशंट दुरुस्त होऊन घरी जावा अशी धन्वंतरीची कृपा डॉक्टरच्या हातात यावी ही शुभेच्छा दवाखाना कच्चून चलो म्हणजे 10-5 विमान आदळ हाय का ना मूर्खपणा येईल तो उपस्थित सर्वांना पंचक्रोशीतून आलेली सर्व श्रोते वर्ग तुम्हाला प्रणाम करतो हे कुठेही कीर्तन सोडित नाही ते समोरचे आमचे तपशे साहेब असतील व्यंकटराव असतील ते रोकडे गुरुजी हरी महाराज आदी करून सगळी पंचक्रोशीतून आलेली सर्व श्रोते मंडळी माझ्या गावातील या मायमावल्या आबालवृद्ध तरुण ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांना जेवढ्या अण्णावाची माणसं असतील तेवढ्यांना मनपूर्वक प्रणाम करतो आणि अभंगावर येतो भाविकाची आवडी देवा देवाला आवडतो तो फक्त भाविक देखावा देवाला मुलीच आवडत नाही सोन्याच्या पात्रामध्ये गावरान तुपाचा बदामाचा शिरा केला एक जणानं फुगीर सोसायटीचा अध्यक्ष आणि बॅन लावून गावरान तुपाचा नैवेद्य सोन्याच्या पात्रात रोकडोबाला सोन्याच्या पात्रात नैवेद्य पण रोकडोबाला कळालं देवाला ही फुगीर सोसायटी आहे त्याला ते मान्य नाही जगाच्या मालकाला कन्या असतील घोगऱ्या असतील श्रद्धा असेल भाव असेल तर जगाच्या मालकाला ते आवडते तुमच्या सोन्याच्या पात्राला गावरान तुपाला ते भोक्याजलेलाच नाही कारण गाव दूध किती तुमच्या मशीन द्यायचं हे त्याच्या हातात आहे तुमच्या आमच्या हातात नाही बऱ्याच बाजारात म्हशी 8 लिटर दूध देतात आणि घरी आल्यावर 8 त्यात 52 ते मरबे देत नाहीत म्हणले आमच्या घरी गाय आली की लाताच आणते तो खरंच तस तो मथऱ्यालच्या आणाय पाजला त्याच्यामुळे तू या घरी आली की गाय आटते ते त्याच्या सगळं हातात आहे बदामाच्या झाडाला बदामच लागू द्यायचे का न लागू द्यायचे हे त्याच्या हातात आहे ते कशाला तुमच्या शिऱ्याला भोके अजून नाही त्याच्या फक्त देवा कारणे भाव तस्वा ब्रह्मांडाच्या मालकाला जर आपलंस करायचं असेल तर काही न लगे काही लगे Oh
चिंकन उतर घ्यायचा बापू। भावची कारण देवाला काहीच आवडत नाही, फक्त त्याला भाव आवडतो। भाव भाव भाव, श्रद्धा ज्याच्याकडे आहे का त्याला ते खांद्यावर घेऊन फिरत आहे। परमाई खाला मी बोलले